रामेश्वर महाराज यात्रेनिमित्त घोडा बैल शर्यतीसाठी शेकडो स्पर्धकांनी राहता तालुक्यातील पिंपळस येथे हजेरी लावली. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत भिरचा थरार अनुभवास मिळाला. भाजप नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनभाऊ कापसे पाटलांच्या मार्गदर्शनात अचूक नियोजन झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. नमस्ते सर, पहिल्यांदा हा विषय असा आहे. ग्रामदैवत रामेश्वर महाराज यात्रेतील निवडक आणि साहसी शर्यत फक्त गॉडफादर मीडियावरती. या कार्यक्षमतेवरती आपल्याला कळतं की जनावर बोलू शकत नाही, पण आपण त्या गोष्टी जे बघा कसं पळतोय, हा या गोष्टीवरती सगळ्या गोष्टींचा अनुमान असतो. आणि हे यात्रेनिमित्त घडतं. सरकारने ह्याबद्दल माग जो निर्णय घेतला होता, आत्ता जो निर्णय घेतलाय तो अगदी म्हणजे निर्णय त्या आनंदात आनंदोत्सव आहे आमचा, कारण की यात्रेनिमित्त ह्या गोष्टी घडतात. आणि लोकांमध्ये जसा असा हा टांग्याचा खेळ म्हणला ना, याला पाऊस पैसे आविषयी एकदम गौण असतं, पण हा एक शोक आहे. पहिल्यापासून यावर्षी पिंपळस गावकरी गावकऱ्यांनी हा यावर्षी चालू केलेला आहे. बोला स्पर्धा ही नियमाप्रमाणे कशी सालवाप्रमाणे जत्रा भरती, जत्रा भरल्यानंतर नियमाप्रमाणे ही घोड्यावाड्याच्या शर्यती नेहमी चालूच राहतात. जे गाडी पुढे येईल त्याला योग्य ते बक्षीस दिलं जातं गावकऱ्याकडून. एक नंबर आनंद मिळतो, खूप एन्जॉय करतो आम्ही, खूप भारी वाटतं. आणि बैलगाडी शर्यत महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे आणि ते पण सर्वांना माहित आहे. तर आमचीच गाडी आता जिंकलेली आहे, 2000 रुपयाचं पारितोषिक भेटलेलं आहे आम्हाला. आम्ही पिंपळसकर आणि आमची गाडी जाफराबादेत नेली, मामाची गाडी आमच्या आणि सर्व मित्र परिवार आहे. अच्छा, राजा आणि बकासूर, इथे राजा आणि बकासुराला बघण्याची संधी आहे. राजा आणि बकासुरानं या ठिकाणी जाफराबाद या गावावरून आम्ही आलेलो आहे. हा छोटा बकासूर आणि राजा हा जाफराबाद गावचा असल्याने 2000 रुपयाचं पारितोषिक यांनी जिंकलेलं आहे. त्यात आलेले सगळे बैलगाडा मालक चालक आणि जे आयोजक यांचे मी सदस्य अभिनंदन करतो. आणि नुकतंच त्यांनी बक्षीस अशा प्रकारे आज पिंपळगावात रामेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त जे बैलगाडा शर्यत होती, आमचे पाहुणे पुष्प कापटे जाफराबादचे यांचे मामा यांनी चांगल्या प्रकारे 2000 रुपयाचं बक्षीस मारलं, त्याबद्दल यांचे शुभेच्छा अभिनंदन. मी स्वतः गाडा मालक आहे, माझ्याकडे 2.5 वर्षापासून घोडा आहे. मी आज रोज 10-20 बक्षीस जिंकलेले आहे आणि पुढे बी असेच बक्षीस जिंकणार. आणि नवनाथ शिवाजी नांगळ घोडा आमचा बंधूच आहे, सोमनाथ माधव नांगळ यांचा घोडा आहे. आम्ही दोघं बी प्रत्येक ठिकाणी खेळ करतो. घोडा आजपर्यंत कुठेच मागे आलेला नाही, रोज एक कवन शर्यत घेऊन जातोच आहे. आणि नितीन भाऊ काय सांगाल, तुमचं सगळीकडून कौतुक होत आहे, सगळे नागरिक शेतकरी तुमचं कौतुक करतात. आज या ठिकाणी आमच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रामेश्वर महाराजांची यात्रा गेली अनेक वर्षापासून 3 पिढ्यापासून त्या ठिकाणी यात्रा होते. त्या यात्रामध्ये कुस्त्याचा हंगाम असेल, बैलगाडा असेल, करमणुकीचे कार्यक्रम असतील, असे विविध कार्यक्रम आमचे वाडवडील त्या ठिकाणी करीत आले आणि तीच परंपरा आम्ही त्या ठिकाणी चालू केलेली आहे. गेली अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कालही अत्यंत अशी रामेश्वराच्या मुकुटाची भव्य दिव्य मिरवणूक पिंपळस ग्रामस्थांनी त्या ठिकाणी काढली. आजही या ठिकाणी बैलगाडा शर्यत या ठिकाणी अनेक भागातून अनेक तालुक्यातून अनेक जिल्ह्यातून बैलगाडा मालक या ठिकाणी आले. चांगल्या प्रकारची बैलगाडा शर्यत या ठिकाणी झाली. उद्याही चांगल्या प्रकारचे मल्ल गावामध्ये येतील, चांगल्या प्रकारे कुस्त्याचा हंगामा त्या ठिकाणी होईल. तरुण कार्यकर्त्याच्या सहभागामुळं या ठिकाणी यात्रेला चांगल्या प्रकारचा उत्सव या ठिकाणी येतो आणि चांगल्या प्रकारचा सहभाग गावकरी त्या ठिकाणी नोंदवतात.
गावकऱ्यांच्या सहकार्याने तरुणांच्या मदतीने आम्ही हा चांगला कार्यक्रम दरवर्षी चांगल्या रीतीने पार पाडतो. निश्चितच रामेश्वर महाराजांची कृपा, साईबाबांचा आशीर्वाद, वीरभद्र महाराजांचा, ही तुम्हाला शक्ती कुठून येते नितीन भाऊ? म्हणजे सगळेच आज चकित थकल्यासारखे सुद्धा. या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर बालपणापासून मी गणेश मंडळाचं स्थापना करून गेली 40 वर्ष या ग्रामीण भागामध्ये माझं मंडळ कार्यरत असून सामाजिक उपक्रम असतील, आरोग्याचे काही उपक्रम असतील, धार्मिक उपक्रम असतील, त्या उपक्रमामध्ये गावातील सर्व 12 बलुतेदार तरुणांना एकत्रित करून या ठिकाणी उत्साह आम्ही पार पाडत असतो. या ठिकाणी सर्वात सामान्य गोरगरीब कुटुंबाला लक्ष्य करून त्या कुटुंबाला मदत करण्याचं काम आम्ही करतो आणि प्रत्येक गावातील नागरिकाला आमचा कार्यक्रम हा आमच्या घरचा कार्यक्रम आहे असं वाटतं, म्हणून या ठिकाणी उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. आणि त्या सगळ्या माता भगिनी तरुणांचं वयोवृद्धांची ताकद आमच्या पाठीशी उभी राहते, म्हणून मला तेजस्वीपणा आणि मला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा आनंद आम्हाला त्या ठिकाणी मिळतो, म्हणून हा आनंद आम्ही गेल्या अनेक वर्षांनी या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमामध्ये घेतो. त्यामध्ये सप्ताह असेल, यात्रा असेल, अनेक उपक्रम असतील, त्या उपक्रमामध्ये माझं संपूर्ण गाव त्यामध्ये सहभागी होतं, त्याच्यामुळेच हा आनंद उत्सव आम्ही साजरा करतो. रामेश्वर महाराज की जय.